ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका यांच्या वतीनं छत्रपती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई तसेच विद्याधाम प्रशाला शिरूर येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी ग्राहक जागृती अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी इतर अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शिरूर तालुका यांच्या वतीनं छत्रपती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय वडगाव रासाई आणि विद्याधाम प्रशाला शिरूर येथे विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी ग्राहक जागृती अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी ग्राहक निवारण गाऱ्हाणे तक्रार निवारण मंच महावितरण पुणे अनिलराव जोशी तहसीलदार लैला शेख निवडणूक नायब तहसीलदार दिलीप जाधव नायब तहसीलदार श्री शैलेश वट्टे महसूल नायब तहसीलदार ज्ञानेश्वर यादव सहायक पोलीस निरीक्षक बिरुदेव काबुगडे जिल्हाध्यक्ष अशोकराव बोर्डे यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केलंय. या कार्यक्रमासाठी गाव कामगार तलाठी पांडुरंग कोळगे प्राचार्य मदन दिवे सर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन परभाणे बाळासाहेब चव्हाण अरुणकुमार मोटे यासह अधिकारी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. तुमच्या काळामध्ये आता असे मार्गदर्शन उपलब्ध आहे. आमच्या वेळी मला नाही वाटत की एक तरी असं लेक्चर झालेलं असेल. ग्राहक कायदा काय असतो हे फक्त पुस्तकात वाचलेलं असेल. 1986 साली पारित झाला. 24 डिसेंबर हा ग्राहक दिन आहे. मग तुम्हाला कमीत कमी एवढ्या आता इतक्या सोयीसुविधा आहेत. म्हणजे तुम्ही IAS बनायला पाहिजे, IPS बनायला पाहिजे. मलासुद्धा माहीत नव्हतं की मी पोलीस खात्यात जाईल, अधिकारी बनेल. म्हणजे आमच्या वेळी एवढं आज्ञा नव्हतं. मला असं कुठलंही लेक्चर वगैरे बऱ्यापैकी म्हणजे तेवढे एवढी साधनं नव्हती. आता जे माध्यम आहेत, आपण सगळे मोबाईल वापरतो. मला वाटतं 2010 पर्यंत मला मोबाईल माहीत नव्हता. आता बघा तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे जवळजवळ 70% मोबाईल असेल. माध्यमाचा चांगला वापर केला पाहिजे आपल्याला. समजा तुम्ही 12वीला आहे, 10वीला आहे, अभ्यासात त्यात काय महत्त्वाचं असू शकतं हे बघितलं गेलं पाहिजे. नसायला पाहिजे असं मी म्हणत नाही. असला तर त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे. वाईट उपयोग होऊ नये. जो गैरसमज आहे, इंटरनेट आहे, सर्व काही त्याच्यावर उपलब्ध असतं. त्याच्यातल्या वाईट गोष्टी आहेत त्या घेतल्या नाही पाहिजेत. आपण चांगल्या गोष्टींचं आपण त्याचं नक्की घेतलं गेलं पाहिजे. समजा आपल्या घरात स्त्रिया आहेत तर आपण स्त्रियांचा सुद्धा आदर केला पाहिजे. कॉलेजमध्ये आल्यानंतर आपण कोणाकडे वाईट नजरेनं बघितलं नाही पाहिजे. कारण का आपणसुद्धा बहीण असते, आई असते, नातेसंबंध आहेत हे आपणसुद्धा जपलं पाहिजे. तर घरातलं नातेसंबंध आपण बाहेर येऊन जपत असेल तर आपल्या समाजातल्या स्त्रिया आहेत त्या सुरक्षित राहू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही प्रामाणिक असलं पाहिजे. मला वर्गात शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य असे कार्यक्रम घेऊन वेगवेगळ्या कायद्याचं नॉलेज देत असतात, शिकवत असतात. तर तुम्हाला जे शिकवत असतात ते चांगल्या प्रामाणिकपणाने जर शिकलं तर तुम्हाला त्याचा अधिक फायदा मार्क्समध्ये होणार. तुम्हाला चांगल्या पदावर जाण्याकरता, व्यवसाय करण्याकरता तुम्हाला शिक्षणाचा हा फायदा नक्की होणार. मला वाटतं मी शिकलो नसतं तर इथंपर्यंत आलो नसतो. 10वीपर्यंत मला असं वाटतं तरी शाळेत गेलो असेल. रिअलीच गोष्ट आहे. दिवाळी सुट्टी लागली 1 महिना जायचं नाही. पुण्या सुट्टी लागली, शाळा सुरू झाली 1 महिना जायचं नाही. म्हणजे 10वीपर्यंत जेमतेम काटावर पास झालो होतो. पण मोठा भाऊ शिक्षक असल्यामुळे म्हणजे आपल्याला गुरु पाहिजे. तर आपले आई वडील तर शिकलेले नसतील. तर माझे आई वडील तर शिकलेले नाही. पण मोठा भाऊ शिक्षक आहे. कधी तर तो सांगायचा अभ्यास कर, शिक्षक होशील असं तसं. ते काय कधी समजलं नाही. 10वीपर्यंत कधी कळलंच नाही. 10 म्हणजे जवळजवळ 15 ते 17 वर्षापर्यंत वय आहे ते कोणी सांगितलेलं जर कळालं तर तो आयुष्यात पुढे जातो. जर कळालं नाही त्याचा मार्ग चुकतो. तुम्हाला समजलं असेल मला काय सांगायचं आहे. C24 तासाठी अरुणकुमार मोटे शिरूर. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.